टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हे प्रॉब्लेम झालता भावना का नाही गाडी घेतलेली व्याजानं पैसे काढून 1.5 लाखात. नाव काय तुमचं? विशाल राहिले आहे माझं नाव. कुठून बोलतोय तुम्ही? मी पंढरपूर तालुक्यात ना सिद्धेवाडी हायस्कूलवरनं बोलतोय. पूर्ण नाव काय तुमचं? विशाल सीताराम रोहिले आणि भावाचं नाव आहे निलेश सीताराम रोहिले. काय विषय? फॅमिली विषय का? नाही काय तर गाडी घेतलेली एकाकडनं निले भावनं व्याजानं पैसे काढून सेकंड हँड मध्ये बर, पंढरपूर तालुक्यामध्ये गाव कुठलं? सिद्धेवाडी हायस्कूल बर. हा, घेतलेलं. त्यानं व्याज असं भरत चाललेलं चाललं होतं चांगलं रुटीन एक वर्षभर. परत काय थोडं अडचण आली ती म्हणून भावनं त्याचा फोन चालायचं बंद केला असं तस. आणि व्याजाच पैसे भरायला दिलं तर आम्ही व्याजाचं पैसे भरायला दिलं तर पण त्या मालकानं काय ना गाडीच्या मालकानं त्यानं व्याज हेच भरलं नाही म्हणजे हप्ताच भरला नाही ते. कुठली गाडी घेतला? सेकंड मध्ये घेतला? हा सेकंड मध्ये पिकअप घेतलेली. त्यानं आता हप्त्याचं पैसे दिलं तर पण त्यानं भरलं नाही ते त्या मालकानं गाडीच्या मालकानं. आणि पेंडिंग मध्ये पडले ते 3 हप्ते आणि दंड पडलाय 70,000 दंड पडलाय. गाडी नेलती कंपनीनं आणि परत त्याने आता स्वतः आणली गाडी. गाडी आणून पण आता परत आम्ही त्यासाठी फोन केलता आता ती गाडी देत नाही म्हणते असा इश्यू आहे. मला नेमकं तुमचं मॅटर कळालं नाही. सेकंड गाडी आहे का नवीन गाडी आहे? नाही सेकंड घेतलेली आहे वर्ष झालं बघ घेऊन. बर, होय चालली होती त्यानं गाडी घेतलेली आता ते सेकंड माघार देतच नाही सेकंड घेऊन गाडी गेले माघार माघार देत नाही म्हणते. सेकंड गाडी कितीला घेतलं होतं? 1.5 लाख मध्ये घेतलेली. 1.5 लाख रुपये का? हा लोन चालू होत त्याला लोन चालू होत. बर, होय हाय भावाकडं पूर्ण माहिती आहे मग त्यांचा नंबर देऊ का तुम्हाला? कुणाचं भावला? माझा भाऊ मोठा भाऊ त्यानेच घेतलेली गाडी. तुमची गाडी घेतली का तिने? हा नाही दुसऱ्याकडनं घेतलेलं त्यानं त्याच्या एका जोडीदारकडनं. नाही त्यांना मला फोन करला. हा फोन लगेच करायला होतो काय सर दादा. ठीक आहे. होय होय सिद्धेवाडीतून बोलतोय म्हणलं. सिद्धेवाडी कुठलं आहे? हे पंढरपूर तालुक्यात येते. बर, विषय काय झालाय आपण एक पिकअप घेतलेली म्हणजे नोटरी वगैरे काय केलं नाही बाहेरनं आपण पैसे काढून पिकअप घेतलेली. नाव काय तुमचं? निलेश रोहिले. निलेश रोहिले. रोहिले. हा अच्छा, ते तुमचा भाऊ फोन केला पहिला अगोदर. हा हा त्याचा भाऊ आहे. काय विषय? विषय काय झालाय आपण बाहेरनं पैसे काढून पिकअप घेतलेली आपण. बर, कधीचं मॉडेल दे? ती 2021 मॉडेल आहे. 2021? बर, कसं घेतलं कोणाकडून घेतलं? ती दुसऱ्या एक मंगळच एक म्हणजे जोडीदारच आहे ती पण. बर, मग ते एखादा आपण सेकंड घेतलेली गाडी नोटरी वगैरे काही केली नव्हती काय नाही. कधी कधीचं घर आहे? व्यवहार आता मला 1 वर्ष झाली 1.5 वर्ष झालं. बर, काय झालं पुढे पटपट बोला जरा. ती आता परवा दिवस 10 तारखेला फायनान्स वाली गाडी धरली. बर, फायनान्स वाले उचलून घेऊन गेले. हा वाशी मध्ये. मग त्यांना मी 2 हप्ते दिलते त्याने हप्ते पुढे काही एजंटला दिले नाहीत त्याने. हा मग आता तिने गाडी सोडून आणली आता गाडी मागे गेलो गाडी घेत नाही म्हणते. त्यांना म्हटली तुम्ही जेवढं पेमेंट भरले तेवढं मी तुम्हाला देऊन टाकतो काय अडचण नाही म्हणलं. तुम्ही गाडी कितीला घेतलो होतो? गाडी 1.5 लाख रुपये देऊन घेतलेली बाकी सगळा हप्ता होता. टोटल टोटल किती कितीला गाडी घेतला होता? टोटल आपल्याला 9.5 लाख बसलेल. 9.5 लाख रुपये रोख दिलो आणि पुढचे हप्ता तुम्ही भरायचं. हा 16 हप्ता आम्ही भरलेला आतापर्यंत. 16 टोटल हप्ता. हप्ता किती? हप्ता 18,000 रुपयेचा. हप्ता 18,000 रुपयेचा. बर, मग 16 हप्ता भरलो आणि अचानक गाडी कोण उचलून हप्त्यावाले हप्त्याले गाडी उचलून गेली का? हो हो. म्हणजे कुठलं फायनान्स आहे? चोलामंडलचं फायनान्स आहे. चोलामंडल. हो मग तुम्ही कसं काय मग हप्ता भरला नाही? हप्ते मालकाला दिला डायरेक्ट आम्ही त्या मालकाने एजंटला हप्ता दिला नाही असा विषय झालाय. तुम्ही हप्ता गाडी ज्याच्याकडून घेतलो तुम्ही त्याला हप्ता फेडत होतो? हो हो त्याला दिलाय. समोर तो हप्ता समोर भरत नव्हता का? हा भरत नव्हता. बर, मग त्यामध्ये तुमची काही चुकी नाही ना? त्यामध्ये चुकी काय सुद्धा नाही आमची. कधी कधी गाडी उतरून घेऊन 10 तारखेला कालच्या. हो हप्ता कितीचं म्हणलं तुम्ही? 18,000 रुपये. 18,000 रुपये म्हटले हप्ता. हो आता तो समोरचं जे गाडी आहे ते गाडी मालकाने गाडी घेऊन आले का? हो त्याने आलेली. फक्त किती हप्ते किती पेंडिंग मध्ये होते?
दोन पेंटिंग मध्ये होती. 36,000 पेंटिंग मध्ये होते आणि त्याचा रेपो. हो बर, मग आता ती गाडी फोडून आली का? हा आणली तिने गाडी. मग आता काय म्हणतोय मला का? मालक म्हणतोय देत नाही म्हणतोय डायरेक्ट. जे आपण तू 1,50,000 रुपयाची दिली ती, त्यातलं आता तिने 80,000 काहीतरी भरली ती. 80,000 भरली ती, 70,000 रुपये फक्त देतो म्हणते. किती? 70,000 रुपये देतो म्हणते. तुझा आणि माझा विषय संपला म्हणतोय तो डायरेक्ट मालक गाडीचा. मालकाचं नाव काय? सचिन संजय धनवडे. सचिन संजय धनवडे. धनवडे. अच्छा, एक मिनिट. काय म्हणलो? त्याने असंच केले हो, म्हणजे त्याने आपल्याला काय केलं, 50,000 रुपये दुसरीकडे घेऊन दिले त्याने आपल्याला व्याजाने. हा व्याजाने. बर, ते पण केलंय कार असतं तुम्ही. त्याने आपल्याला म्हणजे त्यांचं व्याज वगैरे सगळं भरत होतं त्यांचं आम्ही. त्यांचं मुदल वगैरे सगळी त्यांची दिली देऊन मग त्यांनी काय म्हणले, 18,000 गेल्या महिन्याचा हप्ता दिला त्यांनी म्हणले, व्याज कट करून घेतले म्हणून सांगितलं त्याने. पण 50,000 तो व्याज 10% किती होते ते. तुम्ही हे असे कार असताना केलं की? हॅलो हॅलो, बोल ना, बोला. ऐकतोय. असा विषय झालाय साहेब, बाकी काय नाही. बर, त्यांना मुदल व्याज वगैरे सगळे दिले त्यांना. बर, सगळं म्या व्याजाने पैसे काढले, त्याचे पण पैसे दिले का? दिले दिले. बर, आता नेमकं म्हणणं काय त्यांचं? त्यांचं म्हणणं आता फक्त 70,000 रुपये देतो म्हणते ती. 70 का 17? 70,000. 70,000 रुपये. हो, गाडी देत नाही म्हणते ती. गाडी देत नाही म्हणते. व्याजाचे पैसे ते देऊन टाकले की त्यांना? त्यांचं त्यांना तुम्ही देऊन टाकले का? हो हो, त्यांचं 50,000 पण देऊन टाकले आणि व्याज पण देऊन टाकले त्यांना. बर, मग आता तुमचं काय म्हणणं आहे? ती आता गाडी गाडी जर आपण त्यांना दिलं ना, मी 16 हप्ते भरलेले त्यांना, 1,50,000 रुपये दिले, हे लई नुकसान होते हो. असा विषय, बाकी काय नाही. पहिला अगोदर तुम्ही गाडी घेताना काय नोटरी वगैरे काय नाही, असंच आपले मैत्री खातीर केलेलं आहे सगळं. त्यावेळेस पुन्हा लिहून घ्यायचं ना काय, आता सगळं अंगलट आले हो, बाकी काही नाही. गाडींच्या व्यवहार मध्ये असं होतात, पहिले गाडी घेतात घेताना एकदम गोड गोड, देताना एकदम गोड गोड, नंतर ना मग असे कार असत. पण मालकाचं नाव काय म्हणलं त्या? सचिन संजय धनवडे. अच्छा, कुठे असतात ते? ते मंगळवेड्यात राहतात प्रॉपर. मंगळवेड गाडी सोलापूर पासून आहे का? हो हो, सोलापूर जिल्ह्यातली आहे. अच्छा, आता कसं काय मदत नेमकं तुम्हाला काय करायचं? पर्याय काय निघाल का ह्यातनं आपल्याला? हा, पर्याय काय ह्यातून निघाल का आपल्याला पर्याय? हॅलो, हा, पर्याय ह्यातून काय निघाल का म्हणलं? तुमच्याकडनं थोडंफार सहकार्य काय होईल का? पर्याय म्हणजे आता तुम्ही त्यांच्यासोबत नोटीस करून घेतलं आणि त्यामध्ये तुमच्याकडे काहीच नोटरी वगैरे करून घेतलं, तुम्ही पोलीस कंप्लेंट पण केलं असतो. आता तुम्ही काय म्हणतोय का तुम्हाला ते? तो म्हणतोय आता तुला काही गाडी देत नाही, जेवढं मी आता फायनान्सला पैसे भरले ते कट करून देतो म्हणते. तुझे जेवढे पैसे राहतील तेवढं देऊन टाकतो म्हणतोय तो. हा एवढाच विषय, दुसरं ती काय बोलतच नाही. हो असे व्यवहार करताना ना, पहिले अगोदर पूर्ण आटी पूर्ण आटीला टाकून घ्यायचं असते. केळी आता जी जोडीदार होती जवळची, त्याने आपल्याला म्हणजे दगाफटका केला, त्यामुळे आता समजायला लागलं ना. तर कशाला इथनं पुढे व्यवहार आम्ही असले करतो आता कळलं ना. त्याच्या अगोदर जरा असं
आपल्याला गाडी जरा हवस होती ना, त्यामुळे जरा आपण डायरेक्ट तसं काही न करताही केलेलं आहे. जायचं तुम्ही, तुमचे 4 लोक घेऊन जायचं, तुम्ही पण जायचं. चल चल 4 लोक घेऊन जावा. बर. असं नसतं तुम्ही आता एवढे 16 हप्ते भरले म्हणल्यावर काय तोंडाची गोष्ट आहे का? तीस हो तीस तीस त्यामुळे. टोटल 16 हप्ते भरले म्हणते तुम्ही. हा, होय होय 16 हप्ते काय तोंडाची गोष्ट आहे का? 16 हप्ते मध्ये पैसे भरपूर असतात. हो चालते. माणसं घेऊन जातो काय काय म्हणजे फक्त माणसंच घेऊन जातो मग. जावा तुम्ही, 4 माणसं घेऊन जावा, म्हणजे तिथे पूर्ण मार्ग निघतात करा. बरोबर ठीक आहे. ठीक आहे. हो हो तिथे कसं करा लागेल सांगा, तिथे मदत मा फोन करा तुम्ही, तिथून बोलते बर त्या मंत्रावर पण बोलतो मी. बर बर ठीक आहे ठीक. चल. हो हो.